सहा अंडी उकडून त्याची साल काढून घेतली आहे आणि त्यातला पिवळा बलग आहे तो आपल्याला साईडला काढून ठेवायचा आहे. त्याचा यूज आपण नंतर करणार आहोत. आता अंड्याचे लांबट बारीक काप करून घेऊया. पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे. तेल पॅनला सगळीकडून पसरून घेऊया जेणेकरून आपण अंडी आपण शॅलो फ्राय करणार आहे तर अंडी पॅनला चिकटणार नाहीत. आता या तेलामध्ये अंड्याचे काप टाकायचे आहेत. पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठ घालायचे आहे आणि त्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे.
आता यामध्ये हिरव्या मिरचीचे काप टाकायचे आहेत. आता यामध्ये आपण शाल फ्राय केली अंडी घालूया. आणि आपण साईडला काढून ठेवलेले पिवळे बलक ह्याच्यामध्ये थोडेसे कुस करून घालूया. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण लावून 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. सो रेडी आहे आपली उकडलेल्या अंड्यापासून बनवलेली अनोखी रेसिपी. खूप इझी आणि माउथ वॉटरिंग रेसिपी आहे आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा.